मला 14 ते 15 वर्ष झाले ऍसिड रिफ्लेक्सचा प्रॉब्लेम होता. मग आता पाच महिने झाले माझे सर्जरीला. तर 5 महिन्यात म्हणजे असं काही टॅबलेट वगैरे सगळं बंद झाले माझं. असं काहीच नाही का नॉर्मल म्हणजे मी पहिलं जे करू शकत नव्हते ते मी आता सगळं करते. म्हणजे नॉर्मल जिंदगी जगते का तेव्हा सगळं म्हणजे असं ऍसिडिटीमुळे मला पूर्ण दिवस माझा हिवायचा. तर असं काहीच होत नाही मला असं. तर मी नॉर्मल जिंदगी जगते आता भाऊ सर. माझं नाव वैशाली चौगुले आहे. मी नाशिकमधून आलेली आहे सरांकडं टेस्टसाठी. मला 14 ते 15 वर्ष झाले ऍसिड रिफ्लेक्सचा प्रॉब्लेम होता. मी नाशिकमध्ये हर एक डॉक्टरला दाखवलं पण मला काहीच म्हणजे कुठंच असं रिझल्ट मिळत नव्हता की चांगलं हे होईल. तर मग मी चिराग ठक्करचे गुगलवर व्हिडिओ बघितले. मग मी अहमदाबादमध्ये आले. तर मग सरांनी मेनिमेटर टेस्ट केली. मग सकाळी 24 तासाची टेस्ट केली. त्यानंतर सकाळी मला त्यांनी सांगितलं सर्जरी करावा लागेल तुम्हाला. तर मग सर्जरी सकाळी दुसऱ्या दिवशी सर्जरी झाली. सर्जरी झाल्याच्या नंतर 2-2.5 घंट्यातच मला म्हणजे लिक्विड जेवण म्हणजे नॉर्मल नाश्ता पाणी वगैरे सगळं देण्यात आलं. मी चहा पिली सगळं म्हणजे चालू झालं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सरांचे म्हणजे भेटले वगैरे. दुसऱ्या दिवशी टाके वगैरे हे केलं आणि मग सरांनी डिस्चार्ज दिला. मग आता पाच महिने झाले माझे सर्जरीला. तर 5 महिन्यात म्हणजे असं काही टॅबलेट वगैरे सगळं बंद झाले माझं. असं काहीच नाही का नॉर्मल म्हणजे मी पहिलं जे करू शकत नव्हते ते मी आता सगळं करते. म्हणजे नॉर्मल जिंदगी जगते का तेव्हा सगळं म्हणजे असं ऍसिडिटीमुळे मला पूर्ण दिवस माझा हिवायचा. तर असं काहीच होत नाही मला असं. तर मी नॉर्मल जिंदगी जगते आता भाऊ सर. तर मग आता गोळ्या औषधं सगळं बंद आहे. आता मी 5 महिन्यासाठी सरांना आपल्या फॉलोअपसाठी आलेली आहे. तर आता सगळं बंद झालं. आता काहीच त्रास नाही मला. असा जर कोणाला त्रास असेल तर त्याने ना बसता चिराग ठाकरेंना एकदा भेटावा सरांना आणि आपलं काय आहे ते दाखवून सरांना सर सांगतील ते करावं.